नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचा हवामान अंदाज। सतर्क रहा, मुंबईसह राज्यातील या जिल्ह्यांमध्ये 4 दिवस अतिवृष्टी, हवामान खात्याचा इशारा। मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यात दिनांक 9 ते 12 जून या 4 दिवसाच्या काळात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे। प्रशासकीय यंत्रणा सज्ज आणि सतर्क राहून काम करावे, परस्पराशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे। तर मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्या दिनांक 9 ते 12 जून या 4 दिवसाच्या काळात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने या 4 दिवसाच्या काळात आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कामं करणाऱ्या सर्व यंत्रणेने, सर्व जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेने सज्ज आणि सतर्क राहून काम करावे, परस्पराशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे। तर अतिवृष्टीच्या या काळात आवश्यक तेथे NDRF आणि STRFच्या तुकड्या तैनात कराव्या। ONGC सह इतर केंद्रीय स्थापना संस्थांना काळात होणाऱ्या अतिवृष्टीची माहिती देऊन सतर्क राहण्यात सांगण्यात यावे असेही यावेळी म्हटले। तर या अतिवृष्टीच्या काळात गरज पडल्यास मदतीसाठी तटरक्षक दल, नौदलाला तयार राहण्याची सूचना करण्यात यावी असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की किनारपट्टी भागात होणाऱ्या या अतिवृष्टीची माहिती स्थानिक प्रशासनाने नागरिकांनाही द्यावी। या काळात नद्यांचा प्रवाह बदलतो आणि त्यामुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरते, हे लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांची काळजी घ्यावी। सर्व जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठका घेऊन जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन कामाचा तातडीने आढावा घ्यावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या। तर विशेष म्हणजे मित्रांनो, 9 ते 12 जून या 4 दिवसाच्या काळात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे।